देवी यांचे पाय पाजतात. दमल्यासारखं वाटतोस तू. तू थांब जरा, बस ये, बस ते आहेत. नेमकं ऑफिस मधून फोन आला. हॅलो हॅलो, येस. आताशी 16वी फेरी झाली. या मुलीच्या श्रद्धेच कौतुक वाटत मला. ते आहिल्ले सारखीच आहे उभे उभे. खरंय. सतरा म्हणजे खतरा. एक मिनिट पकड. ए, मोठी आहे मी तुझ्यापेक्षा. कॉल करायचा आहे मला, पकड. कशी आहेस तू? मी पकड. Thank you.
ड्रामा चालू आहे ते माहितीये का तुला? किती वेळापासून आम्ही इथे उन्हात मरतोय, मी केवढी टॅन होईन, आता मी ते टॅन कसं काढू यार सगळं? केळ मधलं अगं आत्ताशी 17th राऊंड चालू आहे, अजून केवढे राऊंड बाकी आहेत? ठीक आहे चल अपडेट करते तुला नंतर. थांब थोडा. आई तू बस नाही एका ठिकाणी प्लीज, मी डॉक्टरांना फोन करतो. सासू माम आई काय बघा प्लीज, तुम्ही आता पूजा वगैरे प्लीज थांबवा ना, काय चालू? आपण प्लीज लवकर हॉस्पिटल मध्ये जाऊया, ते डेंजर आहे. हॅलो डॉक्टर, डॉक्टर माझ्या आईला साप चावलाय, तुम्ही प्लीज ताबडतोब इथे येऊ शकता का? ओके ओके ठीक आहे, मीच घेऊन येतो तिला. हो नाही 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 झोपू दे तिला. हो आई 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 आई, मी डॉक्टरांना फोन केला होता, त्यांनी धडक हॉस्पिटलला बोलवलं. प्लीज मी विष पसरू शकतो, त्यामुळे प्लीज ऐक माझं. आईला तुझं काय म्हणणं आहे? नाही गुरुजींनी सांगितलंय न थांबता हे व्रत पूर्ण झालं पाहिजे, आणि हीच परीक्षा आहे, ही पूजा पूर्ण झालीच पाहिजे. तरी मी सांगत होते बाहेर पडताना अपशकून घडलाय, बाहेर पडू नका पडू नका, माझं कुणालाच ऐकायचं नसते, अजिबातच नसते. काय चाललंय आणि तुझं काय मत? आणि छत्री बंद करते आधी. सारखं आपलं रुस्तं छत्री छत्री छत्री. आई प्लीज निशा मॅडम, हे बघा आता मध्ये येऊ नका, हे आता करावंच लागल. तू मॅड असते ते पॉइजन असे, सासरी डॅडीला थांबव. तू थांब जरा, बरोबर करते ती, ती अहिल्याच्या अंगातलं विष काढते. मारुती दादा काय करते ती? साप चावलाय तिला विष चढू शकत? ती कुणाचं नाही, ऐक ना, देवी आई म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व. पारू आई आई प्लीज आई माझं थोडं बस आई. नाही देवा, माझ्या देवी आईंच्या पूजेत इग्न नको. Thank you.
फिर तारा आता शेवटची फेरी राहील. आई बरं वाटतं ना? हा आई बरं वाटतं ना? हळू 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 आई चल हात चल हळू चल हा शेवटचा अभिषेक. सासू मग सावकाश सावकाश बरं वाटतं तुला. ठीक आहेस ना तू? हळू 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 येईच बस बस हळू 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 बस बस तुला तुला बरं वाटतं ना बा? मला काय बी नाही झालं. देवी आईना काय पाहिजे का ते बघ जा. तू घबरा बरं, तू काही बोलू नको. चल आपण दवाखान्यात जाऊ. चल. नाही बा, आधी देवी आईची पूजा होऊ दे मग बघू. तू तोंड नाहीस काढलंस ना? तुला काही झालं तर काय करायचं? मी आधी तबापाना सांगतो. चल दवाखान्यात जाऊ. चल. नाही म्हणलं ना बा, माझा जीव गेला ना तरी बी चालल, पण माझ्या देवी आईंच व्रत पूर झालं पाहिजे. ऐकायची म्हणून नाही. तुम्ही इथं थांबा, मी गाडीतून छत्री घेऊन येतो. पारू कशी आहे? बघतो. या जीव जायची वेळ आली तरी पारू कुठे? आणि तो होणारी सून उभी आहे, तिला कोणीच विचारत नाही. साप डुप्लिकेट होता काय? बहिणीनं काही झालंच नाही. पुढची अहिल्या देवी किर्लोस्कर मीच होणार होते. पारू ओके आहेस का तू? आदित्य सर, देवी आई कशा आहेत आणि त्यांची पूजा नीट सुरू आहे ना? हो, तिची पूजा व्यवस्थित सुरू आहे. मला सांग, तू ओके आहेस ना? मी ठीक आहे. पारू काय केलंस ग तू हे पुरी एवढी श्रद्धा? नाही पारू, आज तू जे काय केलंस त्यामुळे आईचं व्रत पूर्ण होत आहे. आदित्य सर, तवा मला जे वाटलं तेच मी केलं. बाकी सगळं करणारा तो आहे की बर. देवी आईकडं नीट लक्ष द्या, त्यांचा उपास आहे. तिची काळजी घेतोस ग, पण तू सुद्धा उपास केलायस. तू सुद्धा स्वतःची काळजी घे. होय, तुम्ही देवी आईकडे लक्ष द्या हा. त्यांना त्यांना काय बी लागलं ना तर मला सांगा, मी इथंच आहे. किर्लोस्कर आतमध्ये बोलल तुम्हाला. सावित्री आता तू पारू जवळ असते. ओके, तू काळजी घ्या. देवा, माझ्या देवी आईंची पूजा संपेपर्यंत तरी माझे डोळे उघडे ठेव. पारू बरं वाटतंय ना? हा, देवी आईची छत्री आहे माझी लायकी नाही, काढती. काय झालं पण? काढ म्हणलं ना. ऐकायची म्हणून नाहीस.
माझ्या कुटुंबावर येणारं संकट दूर कर. हीच तर अहिल्या देवी किर्लोस्कर. आपल्या निर्धारावर ठाम असणारी. गुरुजी, व्रत पूर्ण झालं. अहिल्या देवी, ही जी मनोभावे तुम्ही पूजा केलेली आहे ती सफल झाली. हे व्रत कठोर होत, कठीण होत, परंतु तुम्ही परिश्रमाने निष्ठेने ते व्रत पूर्ण केलं. आता कोणतंही संकट किर्लोस्कर कुटुंबियांच्या आसपास सुद्धा फिरकणार नाही. आणि समजा आलंच तर तुमच्या मनोबलाच्या जोरावर ते संकट तुम्ही उलथवून टाकाल, मला विश्वास आहे. पारू कुठे आहे? बाहेर आहे. चल. पारूला प्रसाद आणि तुला टाळी. सर, पारू, काय झालं?